नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीच्या रेसिपीज आपण बघतोय, त्यातला आजचा आपला भाग पहिला आहे. तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी पटकन तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे, म्हणजे ज्यांना वेळ नसेल त्यांना पटापट ही रेसिपी बनवता येईल. आणि व्हिडिओच्या शेवटी मी या रेसिपीसाठी वापरलं गेलेलं प्रत्येक जिन्नस आपल्या हृदयाच्या हेल्थसाठी कसं चांगलं आहे आणि शरीरातलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी त्याचा कसा उपयोग होतो हे रायटिंगमध्ये व्हिडिओच्या शेवटी दिलेलं आहे. तुम्हाला जर वेळ असेल आणि क्युरिओसिटी असेल तर तुम्ही ते वाचू आणि ऐकू शकता. एक वाटी बाजरीचं पीठ, दोन मोठे चमचे कणिक. याला बाइंडिंग येण्यासाठी मी कणिक वापरतीये. तुम्हाला जर हे रेसिपी ग्लुटेन फ्री बनवायची असेल तर तुम्ही कणिक स्किप करू शकता. एक पोह्याचा चमचा भरून तीळ, एक हिरवी मिरची आणि 4-5 लसणीच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या, तर ही पेस्ट एक चमचा घालायची. अर्धा चमचा हिंग, एक चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि साधारण अर्धी वाटी बारीक चिरलेली मेथी. आपण थालीपीठ बनवणार आहोत तर गरजेनुसार पाणी घालून हे टिंबून घ्यायचंय. आधी आपण हे सगळं असं हाताने मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर याची भाकरी बनवता येत असेल तर तुम्ही भाकरी बनवू शकता, पण बऱ्याच जणांना भाकरी येत नाही, त्यापेक्षा थालीपीठ सोपं पडतं, म्हणून आपण थालीपीठ बनवूया. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला भाकरीचं असतं त्यापेक्षा थोडंसं पातळसर पीठ टिंबायचंय. आता तुम्ही बघत असाल तर पटपट वळता येईल इतपत हे पीठ छान टिंबून झालेलं आहे. एक पोळपाट घ्यायचं, त्याच्यावरती असा रुमाल ठेवायचा, तो असा ओला करून घ्यायचा. आणि मी सांगते तसं आपल्याला पोर्शन साईज कडे लक्ष द्यायचं असतं, म्हणून आपण छोटे छोटे थालीपीठ बनवूया. तर साधारण एक छोटासा असा गोळा घ्यायचा, हाताला पाणी लावायचं आणि तो गोळा असा पसरवून घ्यायचा. आता हे छान गोल थापून घेतलंय, याच्यामध्ये आपण असं होल करायचंय. इथे ऑलरेडी बिडाचा तवा मी तापायला ठेवलाय, छान गरम झालाय तो. याच्यावरती थोडस ऑलिव्ह ऑइल घालायचंय आपल्याला. मी इथे ऑलिव्ह ऑइल वापरलंय. आता हे थापलेलं थालीपीठ आपल्याला याच्यावरती असं छान सोडायचंय. हे जे होल बनवलंय त्याच्यामध्ये आपल्याला थोडस ऑलिव्ह ऑइल सोडायचंय आणि याच्यावर झाकण ठेवायचंय. साधारण 2 मिनिटांनी आपण हे झालंय का बघूया. तुम्ही बघत असाल तर याला मस्त छान तांबूस रंगाचे डाग पडले. आता आपण हे उलटल्यावर ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाहीये. आता दुसऱ्या बाजूने पण हे थालीपीठ छान भाजलं गेलंय. आता आपण हे ताटात काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण सगळी थालीपीठं करून घेऊया. थालीपीठं छोटी असल्यामुळे आपण एका वेळी 3-3 थालीपीठं सुद्धा करू शकतो तव्यावरती. मग अशी सांगितलं तसं थोडं थोडं तेल घालायचं याच्यामध्ये. ऑलिव्ह ऑइल वापरते मी, तुम्ही राईस ब्रॅन ऑइल सुद्धा वापरू शकता. आपण हार्ट हेल्दी रेसिपीज बनवतोय त्यामुळे मी जे सांगितले ते जिन्नस तुम्ही वापरा. आता याला 2 ते 3 मिनिटं आपण भाजून घ्यायचंय छान तव्यावर. थालीपीठं एका बाजूने छान भाजली गेली असतील ती आपण पलटून घेऊया. हा जो बिडाचा तवा आहे याच्यावरती तुम्ही छान छान पदार्थ बनवू शकता. आणि हा सीझन कसा करायचा त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे आणि त्याची रेसिपी आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती जरूर चेक करा. आता या बाजूने सुद्धा आपण 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊया.
आता हे थालीपीठ तयार आहे, हे दोन्ही बाजूनी छान भाजलं गेलंय, हे आपण ताटात काढून घेऊया. छान थालीपीठ वाढून घ्यायची. त्याच्याबरोबर ताक घ्यायचं. आणि याच्यासोबत मी आज इथे लाल म्हणजे तांबडं तिखट आणि लसूण एकत्र घालून केलेली लसणीची चटणी घेणार आहे. ही चटणी अशी तुम्ही गोळा करून ठेवू शकता, ही मला माझ्या आईने दिली आहे. तर ह्याच्यामध्ये लाल तिखट आणि लसणीच्या पाकळ्या खलबत्त्यात कुटून असा गोळा करून ठेवायचा. आणि जेव्हा हवं असेल त्यावेळी त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आणि ही झणझणीत चटणी आपण थालीपीठाबरोबर घेऊ शकतो. ह्याच्यामध्ये लसूण असल्यामुळे याला हार्ट हेल्दी चटणी पण आपण म्हणू शकतो. किंवा तुम्ही लसणीची हिरवी चटणी, लसूण कोथिंबीर कढीपत्ता घातलेली हिरवी चटणी सुद्धा घेऊ शकता. किंवा आपली मिक्स भाज्यांची कोशिंबीर सुद्धा घेऊ शकता. तर ही आपली मस्त रेसिपी तयार आहे, जरूर करून बघा. आणि अशाच हार्ट हेल्दी कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्यावेळी मी अशा रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल.